नमस्कार. योग पत्रिकेचा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. पत्रिका एक असा विषय की तो काही ना काही कारणाने हा आपल्यासमोर येत असतो आणि पत्रिकेच्या प्रत्येक बाबी किंवा प्रत्येक गोष्टी त्यातल्या ज्या आहेत त्याबद्दल असं होतं की आपल्याला माहिती असेल अशातला कुठलाही भाग नसतो, किंवा माहिती असेल तर ते काही परिपूर्ण माहिती असेल अशी देखील आपण शाश्वती देऊ शकत नाही. तेव्हा याबाबतची एक उत्सुकता म्हणा, उत्कंठा म्हणा, किंवा त्यातील काही माहिती जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आणि नेमकं हेच एक चित्र डोळ्यासमोर ठेवून आपण योग पत्रिकेचा हा कार्यक्रम सुरू केला अस्मिता विजन न्यूज चॅनलवरती. आणि 72 असा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. आणि आपण बघितलं की आत्तापर्यंत आपण पत्रिकेचा जेव्हा हा सगळा विषय चर्चेला घेतला त्यामध्ये आपण 12 राशीसंदर्भात आपण सुरुवातीला चर्चा करतोय की प्रत्येक राशीचं आम्हाला जे बोधचिन्ह आहे ते काय सांगतं, त्यातून कुठला अर्थ समोर येतो, त्याचबरोबर प्रत्येक राशीमध्ये ग्रहांची स्थिती कशी असते, त्याचबरोबर एक आहे की या राशींच्या व्यक्ती कशा स्वभावाच्या असतात. बरं, त्या स्वभावाच्या जरी असल्या तरी नक्षत्रांचा जो फरक पडतो त्यामुळे मग त्यांच्या स्वभावामध्ये कशा पद्धतीचा फरक पडतो. साधारणपणे प्रत्येक ज्या राशीच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासमोर एक मानसिक स्थिती कशा प्रकारची असते, आरोग्याची स्थिती कशा प्रकारची असते, कुठल्या क्षेत्रामध्ये ह्या प्रत्येक राशीची माणसं दिसतात, आणि त्याचबरोबर एक नातेसंबंध कशी जपली जातात, किंवा कोणता प्रसंग उद्भवतो, ही देखील एक गोष्ट आहे. आणि शेवटी एक असं असतं की प्रत्येकासमोर काही ना काही विवंचन असतात, समस्या असतात, किंवा काही अडचणी असतात. तेव्हा मग शेवटी या प्रत्येक राशींच्या व्यक्तींना एक कोणती उपासना लागू होते, किंवा शेवटी त्याच्या पाठीमागचा एक उपाय कशा पद्धतीचा असतो, या संदर्भात सध्या आपल्याला ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील या मार्गदर्शन करतायत. पुन्हा एकदा मी आपल्याला त्यांचा क्रमांक सांगतो, 940-55-44-672 असा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे. राशी संदर्भात किंवा पत्रिके संदर्भात जर आपल्याला कोणत्या समस्या असतील, अडचणी असतील, किंवा या कार्यक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया असतील तर थेट आपण 940-55-44-672 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकता. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जी चर्चेला रास घेतलेली आहे ती आहे वृश्चिक. वृश्चिक राशी खरोखर सगळ्या राशींमध्ये एक वेगळेपण आहे आणि वैशिष्ट्य देखील आहे. ते कशा पद्धतीचं आहे तेच आज आपल्याला या सगळ्या कार्यक्रमातून जाणून घ्यायचं आहे. सलीते आपण आत्ता म्हटलं की ही जी रास आहे ती अतिशय म्हणजे काय म्हणू आपण की त्याबद्दलची माहिती जाणून घेणं फार महत्वाचं ठरतं. पण त्यावर आणखी एक दर्शकांना मी सांगू शकतोय की आज आपण वृश्चिक रास ही चर्चेला घेतोच आहे, पण त्याबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी आपण योनी संदर्भात आपण एक मार्गदर्शन ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील यांच्याकडनं घेणार आहोत. आपण म्हणतो की अनेक योनीनंतर माणसाचा जन्म होतो, शेवटी ह्या योनी कशा पद्धतीच्या असतात या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. आणि शेवटी कार्यक्रमा शेवटी ज्योतिषशास्त्री सायली वकील या निश्चितच सांगतील की पुढच्या भागामध्ये एक वेगळ्या कुठल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सरी ते आपण आता वृश्चिक राशी जेव्हा चर्चेला घेतलेली आहे आणि वेगळेपण आहे असं आपण म्हणतोय, कशा पद्धतीचं हे वेगळेपण आहे, अगदी बोधचिन्हापासून आपण विचार केला तर काय आहे वैशिष्ट्य? वृश्चिक राशीचं बोधचिन्ह आहे विंचू. आता विंचू काय करतो की तो त्याच्या नांगीत कायम एक थेंबर विष असतं आणि तो ते घेऊन चाललेला असतो, परंतु तो असं नाही करत की येणार जाणाऱ्याला चावत सुटतो किंवा येणार जाणाऱ्याला दोष करतो. त्याच्या नांगीवर जो पाय ठेवेल त्याला मात्र तो दोष केल्याशिवाय सोडत नाही. तर हे आहे वृश्चिक राशीचं पहिलं वैशिष्ट्य. तर वृश्चिक रास ही जलतत्वाची स्त्री रास, म्हणजे मुळातच ही कोमल आणि माया असणारी हळवी रास आहे. परंतु याचा स्वामी कोण आहे? मंगळ. मंगळ कसा ग्रह आहे? तामसी आणि तापट ग्रह आहे. त्यामुळं या मंगळामुळे या राशीचं सगळं रूप हे अंतर्बाह्य बदलतं. ही माणसं कशी असतात तर हे खूप प्रामाणिक असतात, यांना अन्यायाची भयंकर चीड आहे, हे दुसऱ्यांचा अन्याय सहन करू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत काम करतात, सतत यांना काम करण्याची खूप सवय असते, कष्टाची, टापटीप, व्यवस्थित राहणं, हे सगळ्याची सवय असते. परंतु यांना असं वाटतं की मेष राशीप्रमाणे की यांनी आपलंच ऐकलं पाहिजे, आपण जे करतो ते बरोबर आहे. आणि हुकुमशाही वृत्ती असते की मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे, मी सांगेन तसंच केलं पाहिजे, ही थोडीशी वृत्ती असते. अधिकार पदाची यांना लालसा असते आणि तशी कॅपॅसिटी पण असते बरं का त्यांची, की बुद्धिमत्ता असते, साहस असतं, नवीन काहीतरी म्हणजे जगा वेगळं जाऊन की हे असं कोणीच करू शकणार नाहीत तर हे लोक ते करणार. कारण मंगळ हा उतावळा जो ग्रह आहे तो त्याचे सगळे गुणधर्म यांच्यात असतात. यांची अंगकाठी पण कशी असती? उंच, तब्येतीने राकट चेहरा आणि धडधाकट, एकदम काम करायला कुठलंही काम असू देत, त्याला नाही म्हणत नाहीत, ते त्यांना झेपू देत नाही झेपू देत,
हातात काम घेतलं की ते अगदी मन लावून व्यवस्थित करायचं, हे यांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. पण अतिविचार म्हणजे कसं की कुठलीही गोष्ट घाईघाईने निर्णय घ्यायचा आणि टोकाचं भूमिका गाठायची की सामोपचाराच्या वेळी आपण म्हणतो की असं बैठकी बसवले आहेत तर तिथे या माणसांना नेऊन उपयोगी नाही, की तिथे समोरनं जर एखाद्या चुकीच्या गोष्टीचा उच्चार झाला तर संपलं यांचं टेम्पर हलतंच. त्यामुळं सामोपचार यांना मान्य नाही. तापट स्वभाव जास्त, तापट म्हणजे अतिटोक. आणि जर त्यांना तुम्ही गोंधळलत की तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही, तर ते काम पण तेवढंच करणार. हमरी तुमरीवर यायचं. आणि कसं की आता एखाद्या व्यक्तीचं हे व्यंग्य आहे तर त्याच्यावर ते कायम प्रहार करणार, मर्मभेदक बोलणार, मनाला लागेल असं बोलणार, टोचून बोलणार, जिथं संधी मिळेल तिथं ते सोडतच नाहीत. की हे डिवचणं आपण म्हणतो, डिवचणं तर ते सोडतच नाहीत की हे असं बोलायचंच. समोरच्याला असं छदमी बोलणं म्हणतात की टोमणे मारणं, यात यांचा हातकंडा आहे. त्याच्यात आपण कुणीच त्यांना बाजूला सारू शकत नाही, एवढे ते एक टोक त्यांचं. पण आता आपल्याला जर माहीत असेल की जनरल डायर याविषयी सगळ्यांना माहीत असेल, तर हे डायर जे आहेत हे पण त्याच राशीचे. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड आजपर्यंत आपण कुणीच विसरू शकलेलो नाही. तर खूप अशा कोट्यावधी लोकांची हत्या करणं म्हणजे त्या माणसाचं जिगर कसं असेल, ती सगळी क्रूरता मनात दाटली, क्रूरता. आणि ती क्रूरता असते किंवा तेलंगी ब्राह्मणाचा छळ करणारे घाशीराम कोतवाल हे सुद्धा या राशीचे. नंतर हिटलर, म्हणजे या राशीचं एक टोक हे असं आहे. त्यामुळं माझं सगळ्यांना असं एक सांगणं आहे की ज्यांची मुलं ही वृश्चिक राशीची असतील लहानपणापासून त्यांना चांगले संस्कार करा, शुभ संस्कार करा, म्हणजे या लोकांचं बुद्धिमत्ता चातुर्य या गुणांना वाव मिळेल आणि त्याचा वापर या वाईट गोष्टींसाठी होणार नाही, या क्रूरतेसाठी होणार नाही, ही स्थिर रास आहे. त्यामुळे जे तुम्ही एकदा यांच्या मनात रुजवणार ते आयुष्यभर त्यांना टिकतं. त्यामुळं तुम्ही जर यांच्यावर चांगले संस्कार रुजवले, शुभ संस्कार रुजवले, देवाधर्माचं घरात जर वातावरण सतत असेल तर यांच्या इतका हुशार आणि कर्तृत्ववान मुलगा दुसरा नसेल. चांगले जसे गुण आहेत तसे वाईट देखील गुण आहेत. म्हणजे अगदी याचं एक दुसरं टोक आपण बघितलं तर क्रूरता मोठ्या प्रमाणात आपल्या मोठ्या प्रमाणात आहे. तर दुर्लक्ष झालं की हे टोक तुम्ही गाठणारच. व्यसन, आता कसं आहे की ही रास ही जननेंद्रिय हे अवयव दाखवते, त्यामुळे या लोकांच्या मनात कामवासना तीव्र असतात. आणि मी तुम्हाला म्हणलं की कुठलीही एक गोष्ट त्यांना आवडली की ते त्याच्या मागेच लागतात. तर व्यसन, व्यसनाच्या नादी जर हे लागले किंवा बाईच्या नादी जर हे लागले तर हा नाद सोडवणं फार अवघड आहे. म्हणजे आहारी जाणं कुठल्याही गोष्टीच्या, की काम करायचं तर त्याच्याही आहारी जातील, एखादी सवय जर लावून घेतले तर ते त्याच्या आहारी जातातच. त्यामुळे यांना चांगल्याच गोष्टींच्या आहारी जायची आपण पालकांनी सवय लावायला पाहिजे. म्हणजे एकाच गोष्टीला धरून राहणं जो आपण विंचू असं आपण म्हणतो की त्या पद्धतीने धरून राहणं किंवा दंश करत राहणं सारख्या गोष्टीच्या, तर या गोष्टी आपल्याला या वृश्चिक राशीमध्ये दिसतात. चले आपण आता या वृश्चिक राशी संदर्भात एक महत्वाचं सगळं हा स्वभाव सांगितला की कशा प्रकारचे व्यक्ती आहेत. म्हणजे खरं म्हणजे यांच्यावरती जर लहान मुलं असतील तर तुम्ही म्हटलं की जाणीवपूर्वक तिथं संस्काराची गरज आहे, गरज आहे. कारण आताची आपण एक सामाजिक परिस्थिती पाहिली तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की माणूस सहज त्याकडे आकर्षला जातो आणि चुकीच्या मार्गावर लागू शकतो. बरोबर. तेव्हा या राशीमध्ये लहान मुलांचे असतील तर जाणीवपूर्वक संस्काराचे प्रयत्न व्हायला पाहिजेत. ग्रहांची जी स्थिती आहे वृश्चिक राशीमध्ये ती कशी असते, ग्रह म्हणा नक्षत्र म्हणा यांची स्थिती कशा प्रकारची? आता वृश्चिक राशीत विशाखा चरणाचं विशाखा नक्षत्राचं चतुर्थ चरण, नंतर अनुराधा नक्षत्राचे चार चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण असे एकूण 9 चरणांची ही राशी आहे. त्यातलं विशाखा चरण राक्षसगणी आहे आणि ज्येष्ठा नक्षत्र हे सुद्धा राक्षसगणी आहे. अनुराधा नक्षत्र जे आहे ते देवगणी नक्षत्र आहे. तर या अनुराधा नक्षत्राचे लोक बरेचसे शांत असतात, पण विशाखा नक्षत्र हे गुरुचं असून सुद्धा हे एक क्रूर नक्षत्र आहे. ज्येष्ठासुद्धा क्रूर नक्षत्र आहे. त्यामुळे या नक्षत्रांवर जन्मलेल्या मुलांकडं पालकांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे वृश्चिक राशीमध्ये बहुतेक स्वभाव जो आहे तो अशाच पद्धतीचा असेल की त्यांच्यामध्ये अगदी कुठंतरी एक मनामध्ये काही क्रूरता किंवा ज्याला आपण असं म्हणू की समोरच्याला डिवचणं म्हणा, समोरच्या वाटेला जाणं, टोमणे मारणं जे आता तुम्ही सांगितलं, अशा व्यक्तींचे स्वभाव जे आहेत तर निश्चितच त्यामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्या आपण संस्कारांनी काही बदल घडू शकतो. आणि कसं आपण मेष रास बघितली की त्यांना राग आला की ते भडाभडा बोलून मोकळे होतात,
मग समोरच्याच्या मनाला लागेल किंवा तो दुखावेल विचार करत नाही. इथं तसं नाहीये, इथं समोरचा दुखावला जाईलच हीच काळजी घ्यायची नाही. इथं ते लोक काय करतात की हे साठवून ठेवतात. मला जर तुमचा राग आलाय तर मी तुम्ही आता जे माझ्याशी अन्यायाने वागलात मी हे लक्षात ठेवणार, मनात ठेवणार आणि वेळ प्रसंगी जेव्हा तुम्ही तावडीत सापडाल व्याजासहित परतफेड. हे सगळं तुम्ही आता सांगितलं की राशीचं वैशिष्ट्य सांगताना स्वतःहून काही वाटेला जात नाही, जात नाही बरोबर आहे. तेव्हा हे चित्र काय असतं म्हणजे स्वतःहून वाटेला न जाणं आणि गेल्यास तर सोडायचं नाही, सोडायचं नाही. आता कसे आपण म्हणलो याचं चिन्ह विंचू आहे, तर विंचू कसा असतो की एकदा दंश मारला की समोरच्याने पाणी पण नाही मागायला पाहिजे, तसे हे लोक. आणि विंचू कसा असा घट्ट धरून बसलेला असतो, तसं यांच्या मनात एखादे जे विचार असतात ते असे घट्ट रुजलेले असतात. नाही मला म्हणायचं की जोपर्यंत यांच्याकडे वाटेल जात नाही तोपर्यंत सगळं काही सरळ चाललेलं असतं, सरळ चाललेलं असतं. हे कुणाच्या अध्यात्मात एक तर स्वतःहून जात नाहीत. विंचू कसा एकांतात राहणं पसंत करतो, तसं वृश्चिक राशीचे लोक सुद्धा शक्यतो एकांतात राहणं. माणूस घाणी आपण म्हणू शकतो, माणूस घाणी म्हणण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की समोरच्याची लायकीच नाही आपल्याशी बोलायचे. जर गरीब गरजू कुणी ह्यांच्याकडे आले तर ते त्यांचा अपमान करतात किंवा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते मेष राशीत होत नाही. मेष राशीचे लोक दिलदार असतात, परंतु वृश्चिक राशीत मंगळ या ग्रहाची ऋण बाजू पूर्णपणे तुम्हाला दिसते. आपण जर चांगले संस्कार केले तर हे लोक चांगले वागतात, चांगलं त्यांचं करिअर होतं. परंतु जर वाईट संस्कार असतील, मूळचा वृश्चिक राशीचा माणूस कसा आहे तर तो असा आहे की त्याला एकतर माणसांच्यात मिसळायला आवडत नाही आणि जर तो माणसांच्यात मिसळला तर तो असा त्या लोकांना त्रास देऊ शकतो. थोडासा विक्षिप्त असा स्वभाव ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यात जर या वृश्चिक राशीत हर्षल आला, हर्षल हा ग्रह आला, तर हर्षल हा एक विक्षिप्त ग्रह आहे. हर्षल आणि मंगळ म्हणजे दोन्ही पण आग आणि गोळा असं असल्यासारखं आहे. तर काय खरं नाही त्या माणसाबरोबर संसार करणाऱ्या बाईचं सुद्धा साले ते मग अशी जेव्हा सगळी ही स्वभाव वैशिष्ट असतात कशा प्रकारचं एक चित्र त्यांचं उभारतं हे समाजामध्ये जेव्हा ही लोक वावरतात वृश्चिक राशीची, तेव्हा कशा प्रकारची माणसं तुम्ही पाहिलीत किंवा कशा प्रकारची एक उदाहरण आपल्याला ह्या स्वभाव वैशिष्ट्याची सांगता येतील. कसं आहे की वृश्चिक राशीचे लोक फटकळ तर आहेत, मी तुम्हाला सांगितलं यांचं काम एक नंबर असतं, त्यामुळे इथं कोणी ढवळाढवळ केलेली त्यांना चालत नाही. मग तो नातेवाईक असू देत, खूप जवळचा माणूस असू देत, नाहीतर आणखीन कुणी असू देत, पटत नाही म्हणजे पटत नाही. तिथं भांडणं, हमरीतुमरीवर येणं आणि फटकळ बोलणं, आरडाओरडा करणं, आक्रस्ताळेपणा करणं, संतापी वृत्ती, ही बायकांच्यात आली तर कसं होईल विचार करा. की ही स्त्री राशी आहे पण या राशीच्या बायकांमध्ये सुद्धा हे मंगळाचे गुणधर्म ठासून भरलेले असतात. आणि त्यामुळे मुळातच ज्या गोष्टी जास्त त्याच्यामध्ये आणखीन ही भर पडते की त्यांच्या नादी कुणी जास्त लागायला जात नाही की नको बाबा ह्यांना ह्यांचं काम करू देत, आपण ह्यांच्यामध्ये न पडलेलं बरं. आणि मुख्य म्हणजे कसं आहे की या विशेष या नक्षत्र राशीचं असं आहे की काही साधू संत सुद्धा या राशीवर जन्माला आलेले. म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की एक टोक की एक तर क्रूरता अशी भरभरून किंवा काय करेल ते सांगता येत नाही किंवा संत पद महात्मे याही पदावर पोचू शकतात आणि याही पदावर पोचू शकतात. त्यामुळं यांच्याकडनं आपण अपेक्षा किती करायची तर हे एकतर सत्याची यांना चाड असते म्हणजे खरंच बोलायचं, नियमाप्रमाणेच वागायचं, हे यांचं तत्व. यांना अन्यायाची स्वतःला भयंकर चीड आहे पण ते लोकांवर अन्याय करतात. मी सडेतोड असा स्वभाव म्हणता येईल त्याला आपल्याला, सडेतोड हजर जबाबी म्हणा, हजर जबाबीपणापेक्षा पण फटकळच, ज्याला आपण शब्द चांगलाच वापरू, फटकळच फटकळच स्वभाव असतो यांचा. आणि या राशीच्या आता सासवा कशा सून आली समजा या राशीची घरात, तर ती कशी करते की थोडे दिवस सगळ्यांचं बघते की जावेने आणि सासूने तिचा फार अंत पाहायचा नाही. या राशीत सहनशीलता खूप कमी असते, त्यामुळे जर सासूने आणि जावेने जर तिला टोमणे मारणं, हैराण करणं जर सुरू केलं तर ती बघते बघते आणि एक दिवस त्याचं बरोबर भडीमार करते की त्यांचं तोंड कायमच बंद व्हावं. सगळ्या भावनांचा उद्रेक एकदमच होतो आणि ठेवायचं नाही. चंद्र इथे नीचीच आहे त्यामुळे हे लोक खूप चंचल असतात, यांना निर्णय पटकन घ्यायला जमत नाही आणि जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाला ते सोडत नाही. हे असं आहे म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती काहीतरी भांडाभांडी झाली किंवा शब्द बोलले गेले तर ते लक्षात ठेवतात आणि त्या व्यक्तीबद्दल जर एकदा यांच्या मनात राग बसला तर पुढं ती व्यक्ती बदलली, परिस्थिती बदलली तरी यांच्या मनातली त्या व्यक्तीबद्दलची जी भावना तयार झालेली असते, जी इमेज तयार झाली ती अजिबात बदलत नाही. ते कुठल्याही क्षणी तिला माफ करू शकत नाही.
मग अशा वेळेला असं आहे की जिथं लग्नाचाच प्रसंग येतो कशा प्रकारचे वैवाहिक संबंध राहतात पती पत्नी, जे समजा पत्नीची रास वृश्चिक असेल किंवा पतीची वृश्चिक असेल, कसे नातेसंबंध राहू शकतो त्यांचे? कसं आहे की वृश्चिक राशीचा समोरच्याने म्हणजे जमवूनच घेणं भाग आहे अशा स्वभावाशी प्रश्नच नाही. वृश्चिक राशीचं पूर्वार्ध फार कष्टात जातो आणि उत्तर अर्धात मात्र यांना भरभरून यश मिळतं आणि विशेष करून वृश्चिक राशीचं लग्नानंतर भाग्योटे होतं. परंतु वैवाहिक सौख्य यांच्या नशिबात फारसं नसतं कारण यांचा स्वभाव. आणि वृश्चिक राशीला वृश्चिक राशीचाच जोडीदार निवडावा, म्हणजे कसं की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, मग त्यांचं ते चालू द्यायचं. एक गमतीचा भाग सांगते की दोघंही नवरा बायको वृश्चिक राशीचे असतात आणि त्यांची खूप भांडणं चाललेली असतात की नवरा म्हणत असतो की नाही नाही मुलाच्या लग्नात जिलबीच करायचे आणि बायकोचं म्हणणं की नाही नाही जिलबी उरली तर वाया जाईल. काटकसरी असतात हे लोक खूप, वाया जाईल आपण बुंदीचे लाडू करू जेणेकरून ते उरले तर ते टिकतील. आणि दोघांचं भांडण जोरात चालू असतं, मग एका माणसाला ते बघवत नाही, त्याला असं वाटतं की आपण इथं मध्ये बोलावं आणि हे भांडण मिटवावं. म्हणतो की काय झालं साहेब, कशासाठी भांडताय? नाही हो, आमच्या मुलाच्या लग्नात असे पदार्थ करायचे यावरून आम्ही भांडायला. किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा? नाही अजून व्हायचं आहे. म्हणजे जीप नाहीच आहे त्याच्यावरती हे सगळं वाद घालणार की जे आरेला कारण म्हणायचं ह्याच्यासाठी ती भांडणं. म्हणजे दोघंही वृश्चिक, त्याचा कुठला आधार काही नसतो, आधार काही नाही, पण मान अपमानाच्या कल्पना एकदम तीव्र असतात, खूप मनस्वी असतात. बाजारात जरी तुरी असल्या तरी त्याची चर्चा हे करणार आणि त्याच्यावर वाद घालणार. कारण तुम्ही म्हणलात ना की असं नाही, मग मी का नाही म्हणायचं, ह्याच्यासाठी ही भांडणं असतात. एकंदरीत आपण बघतोय की ही वृश्चिक रास आणि ह्या वृश्चिक राशीची सगळी वैशिष्ट्य आणि महत्वाचं म्हणजे जो स्वभाव आहे तो असा की आरेला कार्य उत्तर देणं अशा पद्धतीचं. आणि शेवटी जे महत्वाची यातली बाब आहे की स्वतःहून कोणाच्या वाट्याला जायचं नाही, पण कोणी वाट्याला गेलंच मग मात्र सोडायचं नाही, सगळा हिशोबच चुकता करायचा आणि मग त्यातनं जी परिस्थिती उद्भवते त्यातून आपल्याला समोर येतो तो फटकळ असा स्वभाव त्या वृश्चिक राशीच्या माणसांच्या बाबतीत खरं म्हणजे एखाद्याने समजूनच घेण्याची परिस्थिती आहे की यामुळं जी परिस्थिती निर्माण होत असते किंवा एखादी प्रसंग निर्माण होतो तो मात्र मग त्या वृश्चिक राशीच्या स्वभाववैशिष्ट्यांचा भाग म्हणून आपण समजून घ्यायचा आणि पुढे चालायचा. अशा प्रकारचे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत जे काही स्वभावाचे आणखीन वैशिष्ट्य आहेत ते आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर पाहणार आहोत. मार्गदर्शन करतायत ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 940-55-44-672. आपल्या प्रगतीच्या प्रत्येक संधीला आर्थिक बळानं समृद्ध करण्यासाठी मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हाच सर्वोत्तम पर्याय आहे. विश्वासाला साथ प्रगतीला हात या संकल्पनेतून साकारत आहे मनोरमा धनलाभ योजना. 100 दिवसांसाठी 9%, 13 महिन्यांच्या पुढे 11.50% व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी तब्बल 12.5% व्याजदर. एक रकमी 1,00,000 रुपये गुंतवा आणि 25 महिन्यांनी मिळवा चक्क 1,25,000 रुपये. 30 शाखांसह ग्राहकांच्या सेवेत कार्यरत, तत्पर सेवा, लॉकर्स, व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणारी संगणकीकृत संस्था. ठेवीवर भलेही व्याजदर कमी, पण ठेव परतीची हमी. मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुख्य कार्यालय कोटणीस नगर, विजापूर रोड, सोलापूर. योग पत्रिकेचा या कार्यक्रमात आज आपण चर्चेला घेतली ती वृश्चिक रास आणि त्याची सगळी वैशिष्ट्य आतापर्यंत आपण पाहिली. ब्रेकवर जाण्यापूर्वी कशा प्रकारच्या व्यक्ती या वृश्चिक राशीच्या असतात या संदर्भात ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील यांनी सविस्तर अशी माहिती दिली. 940-55-44-672 हा त्यांचा मोबाईल क्रमांक आणि आपली काही शंका किंवा काही समस्या असतील किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत काही प्रतिक्रिया असतील तर आपण थेट या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकता. आणि आपण आता ब्रेकनंतर एक आपण पाहणार आहोत की वृश्चिक राशींच्या व्यक्तींबाबतीत एक साधारणपणे कोणती उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात, त्यांच्या स्वभावाने कोणती परिस्थिती निर्माण होत असते आणि आपण म्हटलंय की पटकळ स्वभावाची हजरजबाबी आहेत किंवा अगदी प्रत्येकाला उत्तर देण्यामध्ये कुठेच कमी पडायचं नाही असाच काहीसा हा सगळा वृश्चिक राशीचा स्वभाव, तेव्हा काय परिस्थिती त्यांच्या बाबतीत घडते? आता कसं आहे की वृश्चिक राशीचे बाबूराव, त्यांच्या शेजारचा माणूस त्यांना एकदा विचारतो की बाबूराव काल रात्री तुमच्या घरातनं खूप रडण्याचा आवाज येत होता, काय बरं? तुमचा मुलगा खूप रडत होता, मी त्याला मारलो ना खूप. काय बरं म्हणले? काय मारलात? त्याने काही खोड्या केला का? नाही हो, उद्या त्याचा रिझल्ट आहे. मग आजच मारलात? अहो उद्या मी आज रात्री मी परगावी चाललोय, तो नापास होणार मला माहित आहे, मग मारायचं राहून जाईल ना, मी लॉंग टूर वर चाललोय म्हणून आजच मारून घेतलो म्हणले. म्हणजे अशा प्रकारचे हे सगळे स्वभाव आणि त्यामध्ये स्वतः विलक्षण बुद्धिमान असतात.
हा मुलगा नापास होणार त्याच्या मनात खात्री, आणि त्यामुळे त्यांनी आधीच हात साफ करून घेतले. उद्या ह्या सगळ्या गोष्टी राहू नयेत, राहू नयेत. आणि आपण लॉंग टूरला जाणार आहोत, म्हणजे आल्यावर मारायला बरोबर, आणि निघून तेव्हा तो राग असेल नसेल कमी झाला असेल. एक वृश्चिक राशीच्या सासूबाई, त्यांना 10 मुलगे असतात, नवरा त्यांचा वारलेला असतो. आणि 9 नंबरची सून एकदा शेजारच्या बाईला कौतुकाने सांगते, आमच्या सासूबाई नक्की नाही 10 मुलं आहेत, पण याही वयात त्यांची प्रकृती बघा कशी धडधाकट आहे. त्या बाईला ते ऐकून 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 राग यायला लागतो सासूबाईंना. मग सासूबाई म्हणतात, ए का ग सारखं सगळ्यांना 10 मुलं आहे सांगते, आमचे हे गेले म्हणून, नाही तर का अंधारीचा रेकॉर्ड ब्रेक करणार होते मी. तू काय समजली मला? मी उत्तर द्यायची ह्याच पद्धत, म्हणजे त्या सोन्याने परत काही विषयच काढू नये. ती बिचारी गप्पच बसली, म्हणजे तुला काय वाटलं माझं स्टॅमिना 10 मुलं काढायचं? मी अगदी आणखीन त्यात भर पडली असते. मी गांधारीचा रेकॉर्ड ब्रेक करू शकले असते हे गेले म्हणून. बरोबर, म्हणजे उत्तर अशा पद्धतीने द्यायचे की त्या सोन्याने परत काही त्या विषयावरती बोलूच नाही. असे हे वृश्चिक राशीचे लोक, ते राहिले ते सुतासारखे सरळ, पण कसं सुंभ जळला तरी पीळ जात नाही. आपण जरी म्हणलो की हे मऊ झालेत, आता मनातले हे विचार आणि स्वभाव हा यांचा अजिबात बदलत नाही, परिस्थितीने नाही, साडेसातीने नाही, कशानेच बदलत नाही. जो स्वभाव आहे तो आहे, तो कशानेच, म्हणजे कुठल्याच औषधाने आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही. शनी या वृश्चिक राशीला साडेसातीत खूप त्रास देतो, आणि कशाचा त्रास देतो तर यांना तब्येतीचा त्रास खूप होतो. की त्यांची तब्येतच जर मऊ झाली तरच हे जरासे मऊ पडतात, नाहीतर खाणं पिणं असं मसालेदार व्यवस्थित चमचमीत त्यांना लागतं. एक बाई जेवायला गेलेले असतात आणि तिथं सगळा छान स्वयंपाक केलेला असतो, गोडाधोडाचा सगळा सुंदर स्वयंपाक असतो, आणि जे तिखट पदार्थ असतात त्यात सुद्धा गुळाचं प्रमाण असतं. मग ती बाई जेवते व्यवस्थित आणि मग म्हणते की अहो मावशी, तुम्हाला गुळाची चटणी येते का? ती मावशी म्हणते, गुळाची चटणी म्हणजे अहो तुम्ही सगळ्याच पदार्थात एवढा गुळ घातलाय की तुम्ही चटणी जरी केली तरी ती गुळाचीच असणार आहे. म्हणजे तिचं बोलणं असं की सरळ नाही, की शाल जोडीतलं मारायला अशातला प्रकार, एक नंबर शाल जोडीतलं मारायला एक नंबर. पण यांच्या वाटेला आपण जर गेलो नाही आणि यांना यांचं काम जर आपण करून दिलं तर ते खूप शिस्तीत त्यागी आणि त्यांना कायम एक नंबर पोस्ट लागते. जसं आपण सिंहरास बघितली की हे नेहमी अधिकार पदावर असतात, तसं वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा दुय्यम स्थान आवडत नाही. आपण पाहिलं की सगळ्यात आपलाच पुढाकार असला पाहिजे. हा 70% पत्रिका ह्या वृश्चिक लग्नाच्या असतात. वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास गुणधर्म बरेचसे सारखे असतात. यांना चांगलं चुंगलं खायला आवडतं, असं हे खपवून घे, आज हे नाही आहे, हे उरलंय ह्याच्यात भागवून टाक, किंवा आहे त्यावर भागव, हे यांना चालत नाही. शिस्तीत गरम गरम व्यवस्थित लागतं. चोखंदळ लोक की आता एवढेच पैसे आहेत ना यात भागू, नाही. आणि मनात आलं आज आपण गाडी काढायची आणि प्रवासाला निघायचं तर निघायचं, प्लॅनिंग वगैरे नाही. आत्ता माझ्या मनात आलं आणि ते व्हायलाच पाहिजे. पण इतर कामं मात्र तुम्ही त्यांच्यावर जर एखादं काम सोपवलं तर ते काम मात्र ते व्यवस्थित आखीव रेखीव सुंदर. वाचनाची आवड असते यांना खूप, त्यामुळे पुस्तकं शिस्तीत ठेवणं, काम एकदम एक नंबर. तुम्ही आता हे सांगितलं की ते आपण बघतोय की अशी काही उत्तरं द्यायची, आता आपण शाल जोडीतलं उदाहरण तुम्ही सांगितलं की बाबा असं काही म्हणजे अगदी गुळाची चटणी येते का अशा प्रकारचं जेव्हा उत्तर सगळं, त्यांची बुद्धिमत्ता तेवढी तीक्ष्ण, म्हणजे आपण म्हणू की बोलण्यामध्ये अतिशय अगदी चतुर ज्याला म्हणता येईल किंवा ती बुद्धिमत्ता, पण शेवटी असं बोलायला देखील एक चांगलं टॅलेंट लागतं, एक बुद्धी लागते किंवा एक समय सूचकता देखील लागते, ती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते का? खूप, म्हणजे यांचं वाचन बुद्धिमत्ता अतिशय विलक्षण. की मी तुम्हाला म्हटलं की या मुलांवर जर चांगले संस्कार झाले लहानपणी तर हे अगदी दैदिप्यवान यश मिळवू शकतात. एवढं म्हणजे ते उच्च स्तरावर जाऊ शकतात, अधिकारी लेवलवर जाऊ शकतात, एवढी हुशार बुद्धिमत्ता. तुम्ही एकदा सांगितलं की समजलंच पाहिजे. त्यांची ग्रहणशीलता खूप चांगली असते, की तुम्ही एक शिकवलात तर ते पटकन त्यांच्या लक्षात येतं. आकलन क्षमता एवढी मोठी आहे, खूप आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याचा वापर फक्त आता कसं आहे, आपण दारू गोळा घेतो तर तो देशाच्या संरक्षणासाठी सुद्धा वापरला जातो, परंतु जर काही अतिरेक्यांच्या हातात पडलं तर कोट्यावधी लोकांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. वापर करणार आहे त्याचा, म्हणजे आपण त्याला वळण द्यायचं कसं? बरोबर, तशी ही वृश्चिक राशीची माणसं की ही जर यांना योग्य मार्ग मिळाला तर हे खूप पुढे जातील, अनेकांच्या उपयोगी पडतील. परंतु जर यांच्यावर संस्कार नीट नाही झाले तर हे दुसरे अतिरेकीच. नक्कीच, वृश्चिक राशी संदर्भात मार्गदर्शन करतायत ज्योतिषशास्त्री सोसायली वगैरे. आणि आपण बघतो की जर घरामध्ये अशा काही वृश्चिक राशीच्या व्यक्ती असतील तर मात्र आपण काही
आपणच काहीतरी समजूतदारपणा सामंजस्य दाखवणं गरजेचं आहे. नातेसंबंध कशा पद्धतीचे राहतात ह्या वृश्चिक राशीमध्ये? एक घरची स्थिती कशा पद्धतीची असते? मग ती पती पत्नी मध्ये असेल किंवा सासू सोन्यामध्ये असेल किंवा सासरा आणि सून अशा पद्धतीची असेल, कसं चित्र असतं कौटुंबिक? आता जर सासूचा तर मी तुम्हाला एक नमुना सांगितलंच की तिला तिच्या पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे आणि ती दुय्यम स्थान अजिबात घेणार नाही. येणारी सून अगदी कर्तृत्ववान असली तरी घरातला झेंडा यांच्याच हातात, त्यामुळे ती सांगेल तीच पूर्व दिशा व्हायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत ते निर्णय बदलले गेले नाही पाहिजेत आणि उलट उत्तर तर अजिबात चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त. एकदा शेजारी असं एक खूप जोरात अँब्युलन्सचा आवाज यायला लागतो, मग ती सासू म्हणते कोणाचा ग अँब्युलन्सचा आवाज, काय झालंय काय झालंय? मग ती सून काय म्हणते, मूर्ख सून कुणीकडची, सासूला उलट उत्तर दिली, भोग म्हणा आपल्या कर्माची फळ. आता म्हणजे हा एक प्रकार आहे. ऍम्ब्युलन्स म्हणजे काय तरी डॉक्टरकडे पटापटा न्यायची सोय, म्हणजे असा मार फक्त त्यांच्या आपोच जायचं नाही, त्यांना गोड बोलायचं, तुम्ही चांगलं काम करता, तुम्ही खूप छान आहेत असं म्हणलं तर तुमचं निभाव लागतो. क्रॉस अजिबात जायचं नाही. पण झाले. आणखीन मला एक आता प्रश्न असा पडतो की आपल्या मराठी एक म्हण आहे किंवा अतिराग आणि भीकमाग. जर या वृश्चिक राशींच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसतो की राग आणि संताप मोठ्या प्रमाणात दिसतो, बरोबर, खरंच अशी काही म्हणजे परिस्थिती उद्भवते का यांच्यावर की ह्या रागामुळे कुठले तरी वाईट परिणाम भोगावे लागतात किंवा एक मानसिक स्वतःला काही त्रास होतो, अशी काही परिस्थिती उद्भवते काय? उद्भवते ना. मानसिक त्रास त्यांना केव्हा जाणवतं? जेव्हा खूप त्यांना, आणि कसं असतं की माझ्या अंगात ताकद आहे, मी करू शकतो, मला कुणाची गरज नाही, आणि मला पाहिजे माझ्याजवळ तुम्हाला राहायचं असेल, माझ्याबरोबर तुम्हाला राहायचं असेल तर हे काम अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. यांच्या घरात खूप शांतता असते, कारण जर त्या घरातल्या पुरुषाला जर आवाज आवडत नसेल तर तो पुरुष घरात आल्याबरोबर घराचं वातावरण बदलतं. तुम्ही जे म्हणलात की सासरा जर वृश्चिक राशीचा असेल तर त्या सासऱ्याचे जर ते नियम असतील तर त्या नियमांचं पालन हे त्या घरात व्हायलाच पाहिजे. आणि सून जर वृश्चिक राशीची असेल तर मी तुम्हाला म्हणलं की वृश्चिक राशीच्या लोकांना टापटीपणा खूप आवडतो, छान व्यवस्थित खाणं पिणं आवडतं, घर टापटीप ठेवणं आवडतं, यांच्यावर काम सोपवलं की आपण निर्धास्त व्हायला पाहिजे, त्यामुळे ती सगळ्या शिस्तीत करणार, तिला क्रॉस नाही जायचं. मग तिचं बाकीच्यांनी ऐकलंच पाहिजे. तिची जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गुळाची चटणी येते का, तर त्या सुनेची सासू म्हणली माझी सून सगळं चांगली आहे हो, आता तिचा नवरा म्हणून किती वर्ष झाले पण तिने आम्हाला सगळ्यांना सांभाळले, घरातलं सगळं करते, बाहेर नोकरी करून घर सांभाळते, पण हे एकच वाईट आहे बघा. म्हणजे हे लोक करतात खूप काम, खूप करतात पण बोलून घालवतात. पण याचबरोबर असं की जेव्हा तुम्ही एवढं सगळं अधिकारवाणीने बोलता समोरच्याला तेव्हा निश्चितच ह्या व्यक्तीच्या त्या आपल्या कामामध्ये मात्र परफेक्ट असतात. असतातच, आणि त्यामुळेच त्यांना समोरच्याकडनं तशी अपेक्षा असते की माझ्या हाताखाली काम करायचं किंवा माझ्या घरात राहायचं, तर याच पद्धतीने राहिलं पाहिजे. सर, ते कोणत्या क्षेत्रामध्ये साधारणपणे ह्या व्यक्ती दिसतात, म्हणजे असा स्वभाव आहे? तर कसं आहे की हे स्थिर राशीचे लोक आहेत, म्हणजे जे ठरवतील की मला हे ध्येय गाठायचं आहे तर मी ते गाठणार, त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट करायची यांची तयारी असते. तर संशोधक या राशीवर चांगले उद्भवू शकतात. त्याच्यानंतर मिलिटरी, पोलीस खातं, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग आणि रसायनं, जी उकळत्या रसायनांच्या बरोबरीनं काम करणाऱ्या राशीची चिकाटी याच माणसांची. उकळत्या रसायनांबरोबर काम करणं किंवा भट्टीपाशी काम करणं, तर त्याच्यासाठी जी एक ऊर्जा लागते तिथे फक्त याच राशीचे लोक काम करू शकतात. मनाने घट्ट असतात हे लोक. मनाने घट्ट, मनाने घट्ट म्हणजे कसं की त्यांचं ठरवलेल्या गोष्टी ते करतात, परंतु जर एखादी घटना त्यांच्या मनाविरुद्ध घडली की एखादा अपमान त्यांना जर सहन नाही झाला तर चंद्र या राशीत निश्चितच आहे, त्यामुळे आत्महत्येचा निर्णय सुद्धा उतावळेपणाने घेणारे लोक याच राशीचे. मग त्याला आपण कमजोर मनाचे देखील म्हणू शकतो किंवा भावनेच्या आहारी जाणारे पण आपण आहारी. समजा एखाद्या मुलीवर यांनी खूप प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, आणि त्या मुलीने जर लग्नाला नकार दिला तर मुलीला संपूर्ण लोक सुद्धा हेच, किंवा स्वतःचा जीव देणारे लोक सुद्धा हेच. यांना नकार पचवायची ताकद नसते, नकार हे पचवू शकत नाही. सर, हे होत असताना आपण बघतो की तुम्ही म्हटलं असा देखील एक स्वभाव आहे आणि तसा देखील आहे, आणि मूळ म्हणजे आता तुम्ही म्हटलं की नकार सहन होत नाही, होत नाही. त्यातनं एक रागाची कृती घडेल किंवा स्वतःला ते त्रास करून घेतील, दोन गोष्टी होतात. पण याचबरोबर असं आहे, शेवटी असा स्वभावामुळे एक आंतरिक शारीरिक स्थिती कशा पद्धतीची असते? कसं ह्यांची पित्त प्रकृती असते, कारण मी तुम्हाला म्हटलं की यांना चमचमीत चांगलं तळलेलं वगैरे अशा गोष्टी खाण्याची सवय असते, त्यामुळे यांना पोटाच्या विकारांचा खूप त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की जननेंद्रियावर ही रास पडते, तर अवघड जागेची दुखणी
किंवा गळवे होणं, उष्णता, उष्णता खूप आहे मंगळाची, त्यामुळं गळवे होणं वगैरे ह्या प्रकारचे आजार ह्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात होतात. आणि फंगस होणं किंवा त्वचेचे आजार, उष्णता खूप आहे त्यामुळं हे आजार किंवा भेगा पडणं पायाला, तर ह्या प्रकारचे सगळे आजार आणि राख खूप आहे त्यामुळं बीपीचा त्रास या लोकांना जास्त प्रमाणात होतो. साधारणपणे मग उपासना ह्यांना कोणती लागू होऊ शकते? यांनी उपासना कशी करावी की राधा दामोदराची उपासना किंवा ही मंगळाची रास आहे त्यामुळं गणपतीची उपासना जर यांनी केली तर यांना ती मानवते. पण यांच्यासाठी शुक्रवार हा घातवार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना आणि रेवती नक्षत्र यांना चालत नाही. या राशीचं बऱ्याच राशींशी जमतं, म्हणजे कसं की सिंह रास, तुळ रास किंवा कुंभ, मीन या राशींशी यांचं जमतं, परंतु मिथुन राशीशी आणि कन्या राशीशी यांचं जमत नाही. कारण वृश्चिक राशीला किंवा मंगळाला राहू आणि बुध हे शत्रू आहेत, त्यामुळे बुधाच्या राशी मिथुन आणि कन्या, मिथुनशी तर त्यांचा मृत्यू 66% आहे, म्हणजे आपण वृश्चिक राशींची जेव्हा पत्रिका जुळवतो त्यावेळेला मिथुन आणि वृश्चिक हे 66% आहे, मृत्यू 66%, यांच्या विवाहाला आपण परवानगी देत नाही. यांच्या आवडीचा रंग पण बघा, लाल जो भडक आहे तो रंग यांना आवडतो आणि तो रंग यांना शुभ आहे, परंतु हिरवा रंग यांना चालत नाही. हिरव्या रंगाशी यांचं वाकड आहे, म्हणजे हिरवा रंग यांना शुभ नाही आहे. त्यामुळे या लोकांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की आपल्याला हे चालतंय किंवा हे चालत नाही या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि रागावर बरासा कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी देखील एक उपासना त्यांना लागू पडते. उपासना आणि उपासनेसाठी त्यांना पोवळं हे रत्न आहे. मला पोवळं या रत्नाबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पत्रिकेनुसारच पोवळं रत्न धारण करायचं. कारण पोवळं रत्न हे असं आहे की जर ते तुम्हाला चालत नसेल आणि तुम्ही जर ते धारण केलं तर ॲक्सिडेंट म्हणजे अपघात, हाडांची मोडतोड वगैरे असे प्रकार होऊ शकतात. किंवा त्या कालावधीत जोपर्यंत ती अंगठी तुमच्या पोटात आहे तोपर्यंत रागाचं अत्युच्च टोक हेही गाठलं जातं. म्हणून पोवळं हे रत्न ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय कुणीही वापरू नये. ती देखील एक महत्वाची बाजू आहे. हा, आणि पोवळं हे रत्न सुरुवातीला जर तुम्ही एकतर सोन्याच्या अंगठीत पण वापरू शकता आणि तांब्याच्या अंगठीत सुद्धा वापरू शकता. तांब्याचा रंग लाल आहे आणि तांबं हे घट्ट धातू आहे, त्यामुळे एकतर हे तांब्याच्या धातूत वापरा किंवा सोन्याच्या धातूत वापरा. करंगळी शेजारचं बोट हे मंगळाचं रत्न वापरण्याचं बोट आहे. नक्कीच ही सगळी माहिती वृश्चिक राशी संदर्भातील आपण बघितलं की शेवटी स्वभाव कसा आहे आणि त्यातून मग एक मानसिक स्थिती कशा पद्धतीची असते आणि ती शरीरावर कशा पद्धतीने भेटू शकते आणि शेवटी एक आहे की त्याला एक आपण स्वभावाला एक कोणती उपासना एक सुसंगत अशी ठरू शकते या संदर्भात ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील यांनी वृश्चिक राशी संदर्भात हे सगळं मार्गदर्शन केलेलं. तेव्हा आणखीन एक वृश्चिक राशीला उपासना की त्यांनी दर वाढदिवसाला नवीन पादत्राणं एखाद्या भिकाऱ्याला दान करावेत, म्हणजे त्याचा उपयोग त्यांना जास्त चांगला होतो. की त्यांच्या आयुष्यात जर काही प्रगती होत नसेल किंवा त्यांची खूप चिडचिड होत असेल तर दर वाढदिवसाला आपल्या स्वतःच्या दर वाढदिवसाला एक पादत्राणांची जोडी कोणत्याही शनीच्या देवळासमोर जे भिकारी बसलेले असतात किंवा दत्ताच्या देवळासमोर जे गरजू आहेत त्यांना दान करा, म्हणजे त्याचा उपयोग त्यांना खूप चांगला होतो. नक्कीच ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सांगितली. योग पत्रिकेचा या कार्यक्रमात आपण चर्चेला घेतली होती ती वृश्चिक रास आणि सुरुवातीलाच आपण कार्यक्रमामध्ये म्हटलेलं होतं की ही सगळी माहिती पूर्ण होत असताना आपण एक वेगळा विषय नेहमी चर्चेला घेत असतो आणि आज आपण जे म्हटलं तर की योनीच्या संदर्भातलं. बरोबर. तर योनी संदर्भातील एक कशा प्रकारचं चित्र आहे? कारण आपण म्हणजे आपल्यासमोर एवढंच आपल्याला माहिती असतं की आपण अनेक योनीमध्ये माणसाचा जन्म जातो आणि त्यानंतर लक्षावधी योनी आहे, अनेक म्हणण्यापेक्षा लक्षावधी योनी जातो आणि मग शेवटी माणसाचा आपल्याला म्हणू की माणसाचा एक जीव मिळतो. खरीच अशी सगळी परिस्थिती आहे काय? कसं की योनी म्हणजे काय? तर योनी म्हणजे वासना. एकूण 14 योनी आहेत आणि 14 योनीमध्ये 14 प्राणी आहेत ज्यांना पाठीचा कणा असतो अशा प्राण्यांची निवड या योनीसाठी केलेली असते. योनीत कोट्यावधी जीवजंतू आहेत जे माणसाचा जन्म मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्यातल्याच एखाद्या बीजाचं स्त्रीबीजाशी संलग्न होऊन एखाद्या मानव प्राण्याचा जन्म होतो. आता संताप संभोगाच्या वेळेला जर संताप असेल नवरा बायकोच्या तर येणारं मूल सुद्धा संतापी असतं. आणि ह्या योनी कुठल्या कुठल्या असतात तर या योनीप्रमाणे त्या माणसाचा स्वभाव असतो. समजा की माझी योनी जर मांजर योनी आहे तर मांजरीचं गुणधर्म काय आहे? लपून छपून वार करणं, की तिला जे हवं ते मिळवणं आणि योग्य प्रसंगी नखं काढणं. तर
असा स्वभाव थोडाफार त्या माणसाचा असतो ज्याची योनी मार्जार योनी आहे. योन्या कुठल्या कुठल्या आहेत? तर मांजर, सिंह, गाय, हत्ती, वाघ अशा एकूण 14 योनी आहेत. यातल्या आता आपल्याला माहित आहे की या प्राण्यांचं कुणाशी जमत नाही. जसं आपण सर्प योनी म्हणलं तर सर्पाचं कुणाशी जमत नाही, मुंगूस अशी जमत नाही. नंतर वाघाचं कुणाशी जमत नाही, गायीशी जमत नाही. सिंहाचं हत्तीशी जमत नाही. मांजरीचं उंदराशी जमत नाही. तर विवाहाच्या वेळेला जेव्हा आपण पत्रिका बघतो त्यावेळेला या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं लागतं की मांजर आणि उंदीर योनी असेल तर या दोघांचे स्वभाव विशेष वेगळे आहेत, जे एकमेकांना क्रॉस जाणार आहेत त्यामुळे त्यांचं पटणार नाही. म्हणून त्यासाठी तो विवाह टाळल्यास उत्तम, कारण स्वभाव गुण तर ते असणार आहेत. मग आयुष्यभर जर भांडत राहण्यापेक्षा जर ही योनी असेल की गाय आणि वाघ असेल तर गाय नेहमी वाघाला घाबरते आणि वाघ नेहमी गायीवर आक्रमण करायला आसुसलेला असतो. तर अशी परिस्थिती त्या नवरा बायकोंच्या संसाराची होते. म्हणून जर योनी जुळत नसतील किंवा त्या शत्रू योनी असतील तर विवाह टाळलेला बरा. महत्त्वपूर्ण अशी ही माहिती, कारण योनी संदर्भात आपण एक ढोबळच माहिती असते आपल्याला, त्यातली जे काही बारकावे ते माहिती नसतात आणि आता स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी समोर येतात. सर ते वेगळा विषय आत्ता आपण हा योनी संदर्भात घेतलेला होता. पत्रिकेसभा आणखीन एक कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या आपण पुढच्या भागामध्ये एक स्वतंत्र विषय म्हणून घेणार आहोत? आपण पुढच्या भागात स्वतंत्र विषय म्हणून घेणार आहोत तो शांती हा विषय. बऱ्याच लोकांना असं बाळ जन्माला आलं की त्यांना अशी घाई असते की पत्रिकेत शांती नाही ना, अशी जुनी समजूत आहे की जर शांती असेल तर वडिलांनी ती शांती केल्याशिवाय बाळाचं तोंड बघू नये. आणि वडील तर बाळाचं तोंड बघायला आसुसलेले असतात, परंतु त्यातल्या काही अशा ठराविक शांती आहेत की ज्यांच्या बाबतीत खरंच ही परिस्थिती आहे की शांती केल्याशिवाय वडिलांनी बाळाचं तोंड बघू नये. तर त्या कुठल्या कुठल्या परिस्थितीत ती शांती करावी लागते याचंही बऱ्याच लोकांना माहिती नसते, तर ती माहिती आपण त्यांना पुढच्या भागात देणार आहोत. पत्रिकेचा विषयच असा आहे की बरेच त्यामधले बारकावे आहेत, बरेच पैलू आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या समजून घेतल्या तर त्यातल्या जी आपल्याला माहिती ती एक नवीन माहिती म्हणून आपल्याला समोर येत असते. अनेक बारकावे देखील त्यामध्ये आहेत आणि याचबरोबर असं की बरेच समज गैरसमज देखील आहेत. ते कशा प्रकारचे आहेत आपण आता योग पत्रिकेच्या माध्यमातून आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत. मार्गदर्शन करतायत ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील. मोबाईल क्रमांक आहे त्यांचा 940-55-44-672. आणि हा सगळा प्रवास करत असताना आपण आता सध्या राशींसंदर्भात सगळी चर्चा करतोय, म्हणजे 12 राशींमध्ये आज आपण वृश्चिक राशीपर्यंत आलो. पुढचा एक आपला मानस असा पद्धतीचा आहे की ह्या 12 राशी संपल्यानंतर जे पत्रिकेतले वेगवेगळे विषय असतील किंवा लोकांच्या उत्कंठेचे विषय जे असतील, उत्सुकतेचे जे विषय असतील, तर त्या संदर्भात आपण एक एक कार्यक्रम एक एक भाग त्याच्यावरती आपण करणार आहोत. आणि आता जेव्हा वृश्चिक रास आहे तेव्हा निश्चित पुढच्या भागामध्ये यापुढील रास घेऊन आपण इथं चर्चेला येणार आहोत. आणि हे संपल्यानंतर 12 राशी संपल्यानंतर स्वतंत्र विषयावरती ज्योतिषशास्त्री सौ सायली वकील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. योग पत्रिकेच्या आजच्या भागात इथं सांगूयात, पुन्हा भेटत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.